नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये आयोजित प्रचारसभेत उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संबोधित केलं. सध्याची निवडणूक ही देशाचा नेता ठरवण्याची आहे. देशाच्या आशा आकांक्षा बळकट करणारा आणि समस्या पूर्ण करणारा नेता कोण हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोनच पर्याय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची ट्रेन पुढे चालत आहे तर राहुल गांधी यांच्या गाडीला डब्बे नाहीत तर केवळ इंजिन आहे. पंतप्रधानांनी नागरिकांच्या पाणी, शिधा, गॅस, आरोग्य, गरिबांना कर्ज यासारख्या समस्या सोडवल्या आहेत असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. अलायन्स आहे आणि विकासाकडे नेणारं इंजिन हे मोदी साहेबांचं इंजिन आहे. आज आपण आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वन जमिनीचे पट्टे दिले. ते पट्टे मिळाल्यानंतर आम्ही मोदीजींना सांगितलं तुमचे 12,000 रुपये यांना मिळाले पाहिजे, तेही त्यांना आपण मिळवून दिले. आणि आपण काळजी करू नका भाई, जे 5,000 पट्टे बाकी आहेत तेही येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे देऊ, कोणालाही वंचित ठेवणार नाही.